खायचंय ना, एकदम फ्रेश वाटेल बघ. नाही मी करतो माझं. अरे मी आहे ना आता. मला मीरा नको. हे बघ मीरा ऐक ना, फ्रेश वाटणार आहे बघ आता. मीरा नको ऐक ना, मी माझं करू. ऐका ना, नका आहे असं करू. सॉरी, मी पण घरच्यांसारखाच बघतोय. आय एम सॉरी, खरंच सॉरी. मी सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला. इट्स ओके मलर. नाही, तू मुद्दा नाही केलंस. इट्स ओके. माझ्यामुळे तुला त्रास व्हावा असं मला अजिबात वाटत नाही मीरा. मला त्रास नाही होते मल्हार. तू ना उगाच खूप विचार करतोयस. तू चहा घ्या आजी. नको आहे मला. का? घ्या ना आजी, रात्री पण नीट जेवला नाहीत तुम्ही. घ्या ना, भूक मेली आहे माझी. असं काय करताय आजी? नाही, आपण अन्न पाणी सोडून काय होणार आहे ना. जिनं सोडायला हवं ती तर खातीये पिते एकदम मज्जेत आहे बाई. ती अवदसा माझ्या घरात ठाण मांडून बसली. काही करून मला तिला घराच्या बाहेर काढायची. कोण काढणार आणि तिला घराबाहेर? नाही, कोण काढणार ना तिला बाहेर? आईंची किती लाडकी आहे बघितलं तुम्ही. सारखं आपलं मीरा मीरा आणि मीरा. तिला एक शब्द बोललेला आईंना खपत नाही, बघितलं ना. आणि ती घरात असलेली मला खपत नाही. मग करा काहीतरी, उपाय करा आजी काहीतरी, आणि बाहेर काढा तिला. किती वेळा प्रयत्न केले आजी आपण, पण जातच नाही ती. नाही, आज भाऊजींच्या बाबतीत हे सगळं झालंय हो, उद्या अजून कुणाच्या बाबतीत झालं काय करणार आपण? माझं तर घरच गळून बसली ती. मग घ्या आता मनावर, हकला तिला घराबाहेर. उद्या तिच्या पायगुणामुळे तुमचं काही बरं वाईट झालं आजी, तर मी कुणाकडे बघायचंय हो. का तिला घराबाहेर काढून टाका तुम्ही. करा काहीतरी. मीरा ऐक ना, नको ना मसाज. मी डॉक्टरांनी काय सांगितलंय आपल्याला? मसाज करायला सांगितलंय ना. हा ठीक आहे, पण मी करेन. चौदे मी मला आता रागवे ना मी तुला. शांत बस आणि छान मसाज करून घे. लवकर बरं व्हायचंय लक्षात ठेव. किती करशील तू माझ्यासाठी? खरंच एवढा त्रास सहन? त्रास खूप त्रास होतोय मला. तुझ्या अशा बोलण्याचा त्रास होतोय मला. मला मी काय कोणी परकी आहे का? बायको आहे मी तुझी. मी नाही करणार तर कोण करणार? ठीक आहे, पण आपण ना लवकरात लवकर फिजिओथेरपी चालू करूया. हे असं दुसऱ्यावर अवलंबून राहणं नाही आवडत मला. अगं तसं नाही, दुसऱ्यावर नाही, पण खरंच नाही आवडत मला हे सगळं. खूप दिवस थोडी करायचंय आपल्याला, अगदी थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे ना. आता तू काही बोलू नको, शांत बस आणि छान मसाज करून घे. मीरा वसईकर, तुमचं पार्सल. ओह थँक्यू. गुड मॉर्निंग स्टायलिस्ट. कसलं स्टायलिस्ट आणि कसलं काय? कसलं काय? तुम्ही आहात स्टायलिस्ट, विसरलास की काय? होतो. होतो नाही, अजूनही स्टायलिस्ट आहेस तू. मला हे सगळं ना टेम्पररी आहे. काय माहित कसा बोलतोयस तू? काय बोलू मग मीरा. मीरा असं वाटतं ना, मी कितीतरी दिवस असं इथे बेडवर पडू नये. युग लोटली असं वाटतंय. युग लोटली? फक्त एक रात्र गेली आहे मला. काय तू पण. हे बघ, नवीन तेल मागवलंय मसाजसाठी. दिवसात ना 2-3 केलं ना की तुला एकदम बरं वाटेल बघ. आता तू चहा पिऊन घे आधी, मग मी तुला मसाज करून देते हाताला आणि पायाला. हॅलो मिस्टर स्टायलिस्ट, कसला विचार करतोयस? मीरा, काल आजी आणि वहिनी खूप बोलल्या तुला. तू अजून तिथेच आहेस? डोक्यात जातच नाहीये माझ्या. ठीक आहे रे मल्हार, एवढं काही नाही. आय एम सॉरी,
मला रे चोके काय आता सॉरी वगैरे त्यात खूप अति केलं या लोकांनी काल. आपलं टार्गेट मोठं असलं ना की अशा छोट्या गोष्टी मनाला लागत नाहीत. म्हणजे आपल्याला आपलं सलॉन सुरू करायचंय विसरलास का तू? बरं हरकत नाही, मी आहे ना, मी तुला विसरू देणार नाही. आता तू छान चहा पी, सगळं ठीक होईल. काहीही ठीक होणार नाही. जोपर्यंत ही अवदसा या घरात आहे ना, काहीही चांगलं होणार नाही आणि काहीही ठीक राहणार नाही. कोणी बनवलंय? मी केलंय का? विचारलं म्हणजे तिच्या आजचं काही नको आहे मला. कुणाच्या? मीराच्या. का आता तिने काय केलंय तुमचं? काय केलं? माझ्या पोराची अवस्था बघितली नाहीस तू आणि तरी विचारतेस काय केलं तिनं म्हणून. वहिनी हे काय चाललंय? आजी तू गप्प बाईस. हे काय चाल काय करताय? गपरे. अगं काय चालू आहे आजी? अंगारे दुपारे करावे लागतील आता घरात. अगं कशाला पण हे नको. बहिणी काय करत, त्रास कशाला हे करतेस आजी? कुणाची तरी नजर लागले माझ्या घराला. घरातली पिढाला मला बाहेर घालवायची आहे. ए तू काय बघत उभी राहिलीयस? हा चल घराच्या बाहेर हो. का मी वरती गेल्यानंतर घराच्या बाहेर होणार आहेस? आजी अगं काय बोलतेस तू? आणि काय? मी जे बोलते ना खरं बोलतीये. तुला घरामध्ये जे काय चाललंय ते कळत नाहीये का? का दिसत नाहीये? आली घरात, घरातलं सुख गेल, घरात भांडणं सुरू झाली, माझ्या तब्येतीची वाताहत झाली, लीलाची नोकरी गेली, माझं घरच गेलं. ही घरात आले तुझा अपघात घडला आणि असं झालंस तू. आजी मला तर कळतच नाही हो. आजी आपल्या घराला कुणाची नजर लागली असेल? काय साडेसाती लागली असेल हो आपल्या घरामागे? आजी तू रडायची थांब. ही 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 साडेसाती आहे आपल्या घरात. चांगल्या चालीची बाई नाही आहे ती. कोण तो? कोण का तो तोडगा तो? वरुण. आजी वरुण. हा तो वरुण हिच्या मागे मागे ना आपल्या घरात आला. कसा बोलत होता हिच्याशी? बाप रे. बाई 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 मला आठवलं ना तरी डोक्यामध्ये तिडीक जाते माझ्या. ही ना ही मला माझ्या घरातच नको आहे. आजी थांब ग. काय थांब? तो वरुण का फरुण ती कोको पोको त्याची आई घरात आली आणि माझं घरच गळून बसली. कुणामुळे झालं? हिच्यामुळे. घराची बर्बादी कुणामुळे झाली? हिच्यामुळे. घराचं माझ्या वाटोळ कुणामुळे झालं? हिच्यामुळे. सगळं जे काय झालं ते फक्त हिच्यामुळे. नाही हिला ना मी. ए चालते नको असं करू. आजी अग आजी ऐक ना. तुम्ही नका उठू पडाल परत. तुम्ही ऐका सगळं होते तुमच्या चांगल्यासाठी. अहो तुम्ही उतरू नका. उगाच धडपडाल पडाल. थांबा तिथे. मीरा कशाला उगाच बोलताय आणि का राग राग करताय तिचा? उमा मला तिचा राग येतोय म्हणजे येतोय बस. काय माझ्या पोराची काय अवस्था केली तिनं? व्हील चेअर वर येतो त्याला हे असं व्हील चेअर वर बघण्याचं मी कधी इमॅजिन नव्हतं केलं. उमा आज माझ्या पोराची जी अवस्था आहे त्याला ती जबाबदार आहे. त्यामुळे ना माझ्या सगळ्या घराची बर्बादी झाली. किड आहेस तू. किड पनवती आहेस तू. चल चालायला. पाय कोण चांगला नाहीये तुझा. माझं घर गिळलंस. माझ्या मल्हारचा हात पाय गिळलास. आता माझ्या घरामध्ये राहिलेल्या माणसाने गिळणार आहेस का? तुझी सावली सुद्धा नकोय मला माझ्या घरावर. चालायला लाग. बघतेस काय? आई हो काय करताय तुम्ही? जोपर्यंत ही या घरात आहे ना तोपर्यंत माझ्या या घराला शांती लाभणार नाही. ए ऐकत का उभी राहिली आहेस का? चला लाग. चल निघ. पशु काय करतेस? मागे हो. आधी मागे हो. आई अहो सून येते आपल्या घरची. चेटकीण येते चेटकीण. चेटकीणमुळे माझ्या मल्हारचं हे असं. ए बघतेस काय? चल
आई सोडा मागे वा काय चाललंय हे मी कालपासून बघते तुम्ही सगळे तिला का दोष देताय कारण हिच्यामुळे सगळं झालं ही जबाबदारी आहे सगळ्या गोष्टीला ही मला माझ्या घरात नको आहे अज्जे मी फिरा अज्जे तिला नवऱ्याकडे लक्ष देता आलं नाही का हिने लक्ष द्यायला पाहिजे होतं ना आपल्या नवऱ्याकडे पण हिचं नवऱ्याकडे लक्ष नाहीच आहे हिचं लक्ष हिच्या मागे लागलेला तो तोंडगा त्याच्याकडे लक्ष हिचं अहो काय बोलताय तुम्ही आई हे तुम्ही काय गप्पा बसलात बोला ना सांगा ना काहीतरी त्यांना अहो ते वाटेल तसं बोलतायत मीराला एक मिनिट वाटेल ते नाही तिला जे योग्य वाटेल ना ते बोलते पण तुम्ही सांगा त्यांना की चुकीचं आहे आईच्या मध्ये मी बोलायला जाणार नाही अहो आई काय चुकीचं बोलताय तो आजी हा सांगा ना मला ही आवडते त्या वरुणला मागे तिच्या तो ही लाईन देते ना म्हणून आला होता तो पार्लर मध्ये बॉस म्हणून त्याच्या आधी कोण होत बॉस सांगा ना कोको मॅडम होती ना मग त्याच काय काम नाही आणि मागे सुद्धा भांडण झालं होतं ना तेव्हा हिने नाही का सांगितलं होतं की तो वृषालीचा बॉयफ्रेंड आहे तो तिच्या सोबत गेला होता कॉफी प्यायला काही नाही सगळं खोटं बोलली ही गेली होती त्याच्या बरोबर कॉफी प्यायला डेट वर तुम्ही आता इथे आठवण करून द्यायला आलोय तुम्हाला कसली कसली माहिती त्या दिवशी फोनवर ऐकलं नाही का तुम्ही हो पण मला फारसं कळलं नाही हो वाटलंच मला म्हणूनच आलोय मी या ना आत बसा मी पाणी घेऊन या 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 घ्या पाणी तू अगं शूज का असू दे म्हणजे ते घाण झाला होता शूज उसा दुसरं कुणी आहे का इथे पण मालकाचे ऑर्डर्स ऐकले नाही का तुम्ही मालक मालक कोण तुम्ही हो आणि तुम्ही माझे गुलाम काय बोलताय तुम्ही डोकं फिरलंय का तुमचं अजून डोकं फिरण्याआधी पुसाल नाही तर कोर्टात खेचे ना मी तुम्हाला अग्रीमेंट वर सही केली आहे ना तुम्ही आता बघा मी काय करतो ते म्हणजे या अग्रीमेंट वर स्पष्ट लिहिलंय की जर माझं आणि मीराचं लग्न झालं तर मी तुम्हाला खर देणार आणि जर झालं नाही तर तुमचं कुटुंब माझ्या घरी गुलाम म्हणून राहणार मी सांगेल ते काम करणार काय माझं लग्न तर लावलं नाही ना तुम्ही मग वा आता गुलाम उसा लगेच उसा लगेच खोट आहे ही हे शोभत का हे खोटं बोलणं शोभत असं लग्न झालेल्या बायकोला बस बस तू बस कर याच्या पुढे ना तू वैशूला कधी बस म्हणायचं नाही बस झालं खूप झालंय मला ते पार्लर नकोय मला काहीच नको मला ही सुद्धा नको आहे पार्लर मुळेच झालंय हे सगळं
घाणेडी नोकरी करत राहिला ना मल्हार, त्याच्यामुळे झालंय. त्याच्या कानी कपाळी ओरडत होतो मी, नको करूस ती नोकरी, किराणा मालाचं दुकान टाक, नसेल आवडत तर स्वतःच काहीतरी बिझनेस सुरू कर. पण नाही, बरं ही सुद्धा त्यालाच एनकरेज करत होती, त्याला करू दे, त्याचं प्रेम आहे त्याच्यावर. काय दिलं त्या प्रेमानं त्याला? ही व्हील चेअर त्याच्यावर फिरतोय तो. अरे कसं वाटतं ते बघायला? तुझ्यामुळे माझ्या डोक्यावरच छप्पर गेलं, तुझ्यामुळे. डोक्यावरचं छप्पर मीरामुळे नाही, यांच्यामुळे गेलाय. मला बोलू दे ना, ते असलं काही याच्यात लिहिलंय माहिती नव्हतं मला. म्हणून सगळे पेपर्स वाचून सह्या करायचे असतात. मला कुठे इंग्रजी वाचता येतो? तुमच्या नवऱ्याला तरी वाचता येत असेल ना? आम्ही सही केली कारण आमचा तुमच्यावर विश्वास होता. तुम्ही काय केलं? मी सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवला आणि खर द्यायचं कबूल केलं ना, पण तुम्ही काय केलं? विश्वासघात केला तुम्ही. मीरा आणि मल्हारचं लग्न आधीच झालं ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवली आणि माझं लग्न लावून द्यायची भाषा केली तुम्ही. हे सगळं करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? चल मीरा थांब. ओमे म्हणणं काय तुझ? मी जे बोलली ना ते बरोबरच बोलली. घर यांनी घाण टाकलं. तुमचा नकार होता हे मी त्यांना सांगितलं होतं, त्यांना माहिती होतं. मी हेही त्यांना सांगितलं की आपण काहीही लपवायला नको, सगळ्यांना सगळं सांगून टाकूया. पण नाही, यांनी माझं काही ऐकलंच नाही. मी एक समजू शकते की बाप म्हणून हिलाबद्दल त्यांना काळजी वाटतेय, पण म्हणून हे घर गेल्याचा दोष हिला का द्यायचा? दोष कसा नाही द्यायचा आई? हा, ही या घरात आली ना तेव्हाच यांची नोकरी गेलीये. तू गप्प बसा वैशू. खरं तर तू घरात मोठी आहेस, तू घरातल्या लोकांना बांधून ठेवलं पाहिजेस, तर तू काय करतेस? याला भडकव, त्याला भडकव. आईच्या रागावर तेल होत्याची काय गरज आहे तुला? आई तुम्ही आता उगाच माझ्यावर येऊ नका. हा, हेच खरंय की ही आल्यानंतरच यांची नोकरी गेलेली आहे. नाही नाही, हे खरं नाहीये. कारण मीरा घरात यायच्या आधी लीलाची नोकरी गेलेली होती हे लीलाने स्वतः सांगितलंय. आणि मग मल्हार घर चालवत होता ना, तो हे सगळं करत असताना सुद्धा हे वाटेल तसे बोलले, त्यांना वाटेल तसे टोमणे मारून बोलते. तरी सुद्धा त्याने घर चालवलंच ना. त्याने बिचाराने त्याचे सगळे सेव्हिंग संपवले त्याच्या भावासाठी, त्याला सपोर्ट करण्यासाठी. आणि तू काय केलंस ग? स्वतःच्या नवऱ्याला समजून घेतलं पाहिजे, मैत्रिणीसारखं त्याच्या बरोबर वागलं पाहिजे. ते सोडून तू काय केलंस? शिकलेली आहेस ना तू? मग नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून मदत का करत नाही असतो त्याला? ते सोडून तू काय करतेस? गप्पा मारत बसतेस स्वतःच्या आईशी, मैत्रिणीशी, आईंचे कान फुटतेस. आणि त्यातूनही वेळ मिळाला ना की हिला पाण्यात बघतेस. अजून काय करतेस तू? आई तुम्ही ना उगाच माझ्या बस. माझ्यावर आवाज चढवून बोलायचा नाहीये वैष्णव. मी शेवटचं सांगते आता तुला. मीरा आजी, तुम्ही दोघी जणी आपापल्या आई वडील आपलं घर सोडून इथे आलाय. हे तुमचं घर आहे. तुझी धाकटी जाऊ आहे ती, तिला बहिणीसारखं समज की. ते सोडून तू तिला घराबाहेर काढायला निघालीस? ती घराबाहेर काढत नाहीये, मी घराबाहेर काढते तिला. कारण हे माझ्या नवऱ्याचं घर आहे आणि तेच घर तुमच्या मुलांनी गहाण टाकलंय. आणि तुम्ही सगळे काय करताय? सोयीस्कर रित्या या सगळ्याचं खापर तिच्यावर फोडताय. काय
हा कुठला न्याय? तिचं काय चुकलंय? तिने सांगितलं होतं का घर गहाण टाकायला? आणि काय हो, घर गहाण ठेवताना एकदा तरी चौकशी केली? आपण कुणाकडे घर गहाण ठेवतोय ह्याची माहिती घेतलीत? नाही ना? मी इतक्यांदा तुम्हाला सांगत होते की आपण मुलांना विश्वासात घेऊया, त्यांना हे सगळं सांगूया, पण नाही, तुम्ही माझं ऐकलं नाही. ऐकलं ना? लीला ऐकण्याच्या मनस्थितीत होता का तेव्हा? लीलाला काय विचारायचं होतं? मी मग मल्हारशी बोलायचं होतं ना. मल्हारनी सांगितलं असतं, त्याला कळलं असतं तेव्हा की घर गहाण टाकू नका म्हणून. पण तुम्ही ऐकलं का? नाही ना, कुणाचं ऐकलंही नाही आणि कुणाला काही सांगितलंही नाही, फक्त स्वतःची मनमानी केली बस. आणि या सगळ्याचा दोष तुम्ही मीराला देताय. तिची काय चूक आहे? अहो, लक्ष्मी आहे ती आपल्या घरची. या सगळ्याचं खापर तिच्यावर फोडू नका. मला ते चालणार नाही, आधीच सांगते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला काहीही बोलायचं असेल ना तर ते यांना बोला. यापुढे कुणीही मीराला या घरातनं बाहेर काढायचं नाही. कारण ते मला चालणार नाही.